सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो मी म्हातारा होईन तेव्हा स्वतःला विचारेन की मी पाच कोटी रुपये कमावले की की मी पाचशे बारं वाचवल्या असं म्हणणारा व्यक्ती आहे महाराष्ट्र बारव मोहीम चालवणारा नरेंद्र मोदीसुद्धा यांनी मणकी बातमध्ये ज्याचा उल्लेख केला महाराष्ट्रातील सोळाशे पन्नास बारो म्हणजेच काय पायऱ्या असलेल्या विहिरी वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा पुण्याचा रोहन काळे हा व्यक्ती आहे आणि याचे मी खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही सुद्धा अभ्यासासोबत समाजासाठी देशासाठी काहीतरी करावे आणि मुलांना काय करावं हे कळण्यासाठी प्रथम छान अभ्यास तर करावा लागतंय म्हणून उघडा तुमचं नवोदयचं पुस्तक आणि मानसिक क्षमता चाचणी मधील पाचवं प्रकरण समसंबंध हे आपण शिकणार आहोत यातील प्रश्नांमध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो आकृत्या किंवा चिन्हे यांची संख्या दुप्पट होते आकृत्या किंवा चिन्हे कोणत्याही दिशेत किंवा काही अंशात फिरतात आकृती आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब मिळते आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते बाहेरील व आतील आकृत्या किंवा चिन्हे यांची आदलाबदल होते आकृतीचा आकार लहान किंवा मोठा होत असतो आणि पन्नास ते शंभर प्रश्न सोडवल्यानंतर हे प्रकरण सोपं जातं हे इथं लिहिलेलं नाहीये पण <laughs> तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागेल पहा नमुना प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिल्या असून बघा एक दोन तीन ह्या तीन प्रश्न आकृत्या असून चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे इथं प्रश्नचिन्ह दिलेलं असते पहिल्या दोन प्रश्न आकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे ह्या पहिल्या दोन आकृत्यामध्ये विशिष्ट संबंध आहे अशा प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्न आकृत्यांमध्येही असायला पाहिजे आणि अगदी ह्याच्यात जे संबंध आहे तेच ह्याच्यामध्ये संबंध आहे उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा ए बी सी डी पैकी कोणती आकृती ती शोधायची जी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला देता येईल त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा हे सगळ्यात महत्त्वाचे बरं का विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित उत्तराला रंगवणं हे फार आवश्यक आहे उत्तर शोधणं याच्यापेक्षाही उत्तर छानपैकी रंगवणं हे महत्वाचं आहे तसंच बघितलं तर दोन्ही महत्वाचे आहेत अत्यंत बघा आता प्रश्न पहिला ह्या प्रश्न आकृत्या आहेत आता याच्यात आणि याच्यात काहीतरी संबंध आहे आता याच्यात आणि याच्यात शोधायचा मग काय येईल प्रश्न आकृतीतील बाजूंची संख्या एकडे कमी होते आता बघा इथं चौकोन आहे ते झाला त्रिकोण मग आता इथं पंचकोण आहे ते काय होईल चौकोन म्हणजे पर्याय एकतर सी येईल किंवा पर्याय डी येईल पर्याय ए कधीच येणार नाही आणि पर्याय बी कधीच येणार नाही एवढं ये समजलं विद्यार्थी मित्रांनो व आकृतीच्या बाहेरील अधिक वजा शून्य ही वर्तुळ ही चिन्हे आत जातात आणि हे हो बाहेर असलेलं जे आहे अधिक वजानी वर्तुळ ते मध्ये जाते मग इथं सुद्धा अधिक वजान वर्तुळमध्ये जाईल मग अधिक वजान वर्तुळमध्ये आलेलं हेच आहे म्हणून उत्तर इथं तर नाही आहे पर्याय सीमध्ये आहे म्हणून उत्तर सी अरे किती सोपे अरे नमुना प्रश्न जर एवढा सोपा असेल तर स्वाध्यायमधले प्रश्न तर फार सोपे असतील विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरा नमुना प्रश्न काहीतरी दिले आहेत आकृत्या आहेत आणि उत्तर बघा स्पष्टीकरण वाचून दाखवतो तुम्हाला मी कारण तुम्हालाच सोडवायचं आहे नंतर सगळं पहिल्या प्रश्न आकृतीच्या आतील रचना बाहेर व बाहेरची रचना आत जाते हा म्हणजे हे जे त्रिकोण आहे हे मध्ये होता ते बाहेर आला आणि वर्तुळमध्ये गेला समांतर रेषांचे स्थान व स्थिती बदलत नाही आणि या तिरप्या रेषा ज्या आहेत तशाच तिरप्या राहतात इथं पण तेच होईल वर्तुळ बाहेर चौकोनमध्ये वर्तुळ बाहेर सगळीकडेच आहे बरोबर आहे पण इथं त्रिकोणाला हे येणार नाही इथं हे मधलं रंगवलं हे येणार नाही चौकोन मध्ये जातो मग आता इथंही चौकोन आहे इथंही चौकोन आहे पण बाहेरचा चौकोन असा आहे म्हणून तो तसाच जाईल हे चौकोन जाणार नाही म्हणून हेही चुकलं म्हणून उत्तर आहे पर्याय ए कळालं चला पुढचा तिसरा नमुना प्रश्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता एक दोन तीन दिलेले आहेत प्रश्नाकृती उत्तर येईल ते शोधायचं फार आहे प्रश्न आकृती घटीवत नव्वद अंशातून वळते घटिवत म्हणजेच काय रे घड्याळीच्या दिशेनं बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं गोल फिरायले बरोबर आहे घटिवत म्हणजेच काय अशा पद्धतीनं मग आता हे ही आकृती अशी होती ती अशी झाली तिचे जलप्रतिबिंब तिला जोडले गेले आणि हे अशी जाऊन तिचं जलप्रतिबिंब म्हणजे आता इथून इथं जलप्रतिबिंब तिला जोडलं गेलं मध्यभागी असलेली आडवी रेषा नाहीशी होते मध्यभागी आडवी रेषा ही नाहीशी होते बघा ही ही रेषा नाहीशी होते व डावीकडचा भाग छायांकित होतो आणि डावीकडचा भाग छायांकित होतो मग आता ह्याच्यात ही अशी आहे तर ही घटीवत अशी फिरवायची आपल्याला मग ती होईल आडवी मग पर्याय डी तर कधीच येणार नाही आणि डावीकडचा भाग छायांकित होतो डावीकडचा भाग आता आडवी झाली आहे इथं पण हे वरचा भाग झालाय ही उजवीकडचा छायांकित झालाय मग करेक्ट उत्तर आहे पर्याय बी लक्षात आलं उत्तर बरोबर कोणतं हे जसं समजणं आवश्यक आहे तसं उत्तर कोणते कोणते चूक आहे ते पण कळावं लागतंय पुढचा प्रश्न चौथा नमुना प्रश्न पाहिलात आता काय आहे अशा आकृत्या दिल्यात आता काय प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब संबंधित प्रश्न आकृतीत आहे अरे हे बघा हे आरशातलं प्रतिबिंब इकडे आलंय म्हणजे ह्याचं आरशातलं प्रतिबिंब सेम असं येईल आणि ते कुठं आहे पर्याय ए नाही पर्याय बी नाही पर्याय हे तर येणारच नाही तर पर्याय डी आहे किती सोपं आहे चला पुढचा पाचवा प्रश्न अशा दिलेल्या आकृत्या आणि प्रश्नार्थक चिन्ह ह्या दोघात काय संबंध आहे ते बघायचं पहिल्या प्रश्न आकृतीत सर्वात वरच्या रचनेत मधील रचना वरच्या रचनेच्या ही बघा वरची रचना कोण आहे त्रिकोण व त्यात सर्वात खालची रचना काढल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते म्हणजे सगळ्यात वर त्रिकोण त्याच्यामध्ये चौकोण आणि त्याच्यात वर्तुळ किती सोपं आहे मग आता तसाच बदल तिसऱ्या प्रश्न आकृतीत केल्यास मग इथं काय होईल सगळ्यात वर चौकोन येईल मग इथं तर पर्याय एमध्ये त्रिकोण आहे चुकलं इथं तर पर्याय सीमध्ये वर्तुळ आहे चुकलं आणि इथं चौकोन आहे इथं चौकोन आहे मग चौकोनाच्यामध्ये मध्ये येईल वर्तुळ इथं चौकोनाच्यामध्ये मध्ये त्रिकोण आहे चुकलं आणि सगळ्यात शेवटी येईल त्रिकोण मध्ये तर पर्याय बी फार सोपं आहे रे मुलांडो आणि विशेष तुम्हाला सांगतो मनोरंजक प्रश्न इथे अभ्यासासोबत मनोरंजन सुद्धा आहे तुमचं बघा सहावा प्रश्न आता या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे ते ह्याच्यात आहे पहिली प्रश्न आकृती प्रतिघटीवत आता प्रतिघटीवत म्हणजेच काय रे अशा पद्धतीनं उलट ह्याला म्हणतात प्रतिघटीवत बरोबर आहे इकडून इकडं घड्याळाच्या उलट्या दिशेनं प्रतिघटीवत नव्वद अंशात फिरलं नव्वद म्हणजे काय फक्त काटकोणात जे वर होतं ते असं <laughs> होतं ते झालं काय ढिशक्याव अशा पद्धतीनं झालं म्हणजे आता हे असं आहे ते काय होईल डायरेक्ट असं असलेलं आस असं होईल म्हणून असं बाणाचं टोन तिकडं आहे म्हणून पर्याय बी येणार नाही पर्याय डी तर कधीच येणार नाही पुन्हा संबंधित प्रश्न मी अनुसार तिसरी प्रश्नाकृती प्रतिघटीवत नव्वद अंशात फिरवल्यास संबंधित प्रश्नाकृती मिळेल म्हणून जशाला तसं फिरवायचं आता हे त्रिकोण इकडे तोंड होतं ते वर जाईल बाण वर होता ते इकडे तोंड येईल मग इथं त्रिकोण खाली दाखवला आहे बाण बरोबर आहे पण त्रिकोण चुकला म्हणून सी येणार नाही उत्तर येईल पर्याय ए विद्यार्थी मित्रांनो किती सोपं होतं हे मग आता हे जर एवढं सोपं असेल तर स्वाध्याय सोडवायचा चला आता सोडूया स्वाध्याय पहा स्वाध्याय पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिल्या असून आता ह्या तीन प्रश्न आकृत्या दिल्या चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे ही प्रश्नचिन्ह चौथ्या आकृतीसाठी दिलं आहे पहिल्या दोन प्रश्न आकृत्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे ह्याच्यात दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे अशाच प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्न आकृत्यांमध्येही असायला पाहिजे ह्याच्यामध्ये तसाच आहे उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा ह्याच्यातून अशी आकृती आपल्याला शोधायची जी प्रश्नचिन्हाची जागी आपल्याला देता येईल त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा वर्तुळ रंगवणं हे फार महत्वाचं आहे बघा प्रश्न पहिला मग आता काय दिले बघा बरं पहिल्या प्रश्न आकृतीचा जो भाग आहे तर ह्याच्यातला जो अर्धा भाग इकडला आहे तो जो आरशातली प्रतिबिंब जे त्याला जोडलेले आणि मधली रेश गायब झाली आहे मग आता इथंसुद्धा आरशातलं प्रतिबिंब काय जोडावं लागल आणि एक आकृती तयार करावं लागल जी पर्याय डी येणार नाही पर्याय सी येणार नाही पर्याय बीमध्ये तर दोन कलर आलेत पांढरा आणि तिकडं काळा पण आला हे तर इकडंही समान आणि तिकडंही समान प्रतिबिंब जे आहे फक्त पर्याय एमध्ये म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय ए चला आता दुसरा प्रश्न बघा बरं दुसरा प्रश्न हे पण सोपा आहे काय आहे ह्याच्यामध्ये सांगा उत्तर तुम्ही सांगा बरं आता इथं वर्तुळ होतं चौकोन आलं म्हणजे तिथं आकार आहे तिथं चौकोन यायला पाहिजे मग आता इथं वकराकारचं चौकोन कुठं आहे इथं चौकोन आलं त्याच्यानंतर वर्तुळातला टिंब बाहेर गेला मग आता हे बाहेर असलेलं टिंब मध्ये येईल का इथं तर बाहेरच दिले पर्यायसी तर येणारच ना नाही कारण हे बाहेर आहे तर हे मध्ये यायला पाहिजे मग आता या तिन्हीपैकी कोणता असेल अरे हे वर्तुळ आणि हे चौकोन ह्यांची आतला बदल नाही झाली तर ही आकृती जी अशी होती ना ती आकृती अशी झाली आहे म्हणजे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरली आहे आणि वक्राकार भाग खाली आलाय चौकोन तिथंच स्थिर झालाय आणि बिंदू मागं पुढे झालेत म्हणजे हे उलटं होईल बरोबर आहे म्हणजे पर्याय डी ते येणार नाही पर्याय ए किंवा बी पैकी येईल आणि जे बाहेर टिंब आहे ते मध्ये आलं आणि मध्ये टिंब आहे ते बाहेर गेलं मग आता ह्याचं उत्तर नक्की कोणतं येईल बघा बरं हे चौकोन इथं आहे एकशे वीस एकशे ऐंशी अंशात उलट फिरवलं तर हे चौकोन इकडलं तिकडं जाईल बरोबर आहे जसं इथला चौकोन तिकडे गेला तसं हे चौकोन इकडला तिकडं जाईल तर, 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 तर पर्याय बी मध्ये तर नाहीच आहे पर्याय ए त्याचं उत्तर आहे चौकोनात टिंब होतं ते बाहेर आलं वर्तुळाच्या बाहेर टिंब होतं ते मध्ये गेलं हे बाहेर असलेलं हे इथं बाहेर मध्ये असलेलं बाहेर आलं समजलं दुसऱ्याच उत्तर म्हणून पर्याय नंबर ए सांगा उत्तर अरे फार सोपं आहे बघा आता हे दोन टिंब म्हणजे ह्या दोघातला संबंध आणि तर जसे म्हणजे हे चार टिंबं दिलेत म्हणजे पुन्हा ह्या दोघातला संबंध लावायचा आहे समसंबंध मग आता खूप फार सोपं हे तर हे बाहेरचा चौकोन तर प्रश्नच आहे बरोबर आहे हे प्रश्नच असतो बाहेरचा चौकोन मग आता काय झालं आहे हे डायमंड जे आहे ते बाहेर गेलं आणि मग बाहेरचा चौकोन मध्ये आला म्हणजे त्रिकोण मध्ये ते बाहेर जाईल मग बाहेर त्रिकोण कुठं आहे ह्याच्यात तर नाही आहे आणि ह्याच्यात आहे पण उलटा त्रिकोण आहे म्हणून हे पण येणार नाही आणि बाहेर त्रिकोण मध्ये वर्तुळ आलं इथं तर चौकोन आले म्हणून येणार नाही म्हणून उत्तर येईल तिसऱ्याच उत्तर पर्याय सी सोडवा चौथं अरे फार सोपं आहे बघा आता ही जशी आहे तशीच ही आकृती आहे आरशातली प्रतिमा वाटेल आहे फक्त वर त्रिकोण तर रंगवलेला आहे इथं खाली अपोजिटला वर्तुळ आहे मग आता इथं त्रिकोण रंगवलेलं आहे तर इकडलं चौकोन रंगवलेलं आहे मग पर्याय ए कधीच येणार नाही पर्याय डीमध्ये तर दोन चौकोन दिलेत हे पण येणार नाही आणि आता ह्याचं तंतो तंत जर पाहिलात ह्या रेषा जशा आहेत आरशातल्या प्रतिमेत ते पर्याय बीमध्ये पर्याय सीमध्ये फार बारीक रेषा आहेत हे येणारच नाही म्हणून पर्याय अचूक उत्तर आहे पर्याय बी सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघा प्रयत्न करा आलं पाचव्याचं उत्तर अरे फार सोपं आहे इथं बाहेर वर्तुळ आहे आणि तेच वर्तुळ इथं कायम राहिलं इथं बाहेर त्रिकोण आहे मग इथं त्रिकोणच कायम राहील पर्याय सीमध्ये चौकोन दिले पर्याय डीमध्ये चौकोन दिलं हे चुकलं आता बाहेरचं वर्तुळ कायम आहे आणि ह्या चौकोणामध्ये त्रिकोण घुसला आहे मग ह्या चौकोनात वर्तुळ घुसल मग आता त्रिकोणामध्ये चौकोनात वर्तुळ घुसलेलं तर पर्याय ए नाही पर्याय बी आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय बी सोडवा आता सहावा आलं अरे फार सोपं आहे बघा ह्याच्यात इथं गोल होतं ते कुठं गेलं इकडं आलं चौकोनला चौकोन स्थिर आहे काय बदल नाही हे इथं एक रेश होती ती पुढे गेली दोन रेषा इकडे आल्या म्हणजे आता इथं एक रेष आहे ती दोन रेष इत म्हणजे इथ एक रेष इथं येईल दोन रेश तिथे हे आदला बदल आणि वर्तुळ खाली वर्तुळ खाली असलेलं कुठं आहे ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही म्हणून उत्तर डोळे झाकून पर्याय सी पुढचा सोडवा आहे ना सोपं बघा बीई आणि इथं बीई नीट तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की या दोघांच्या ह्या दोन आरशातल्या प्रतिमा आहेत बरोबर आहे मग आता हे के तर आरशातल्या प्रतिमेत असं दिसत नाही हे क्यू आरशातल्या प्रतिमेत असं दिसत नाही हे क्यू आरशातल्या प्रतिभेत असं दिसत नाही म्हणजे हे कोणतेच येणार नाही तर हे के आणि क्यू हे दोन्ही आरशातल्या प्रतिमेत आहेत आणि अनुक्रमे केची प्रतिमा पहिल्यांदा क्यूची प्रतिमा दुसऱ्यांदा असं दिलेलं आहे म्हणून उत्तर पर्याय डी बघा पुढचाही येत आहे का सोडवता हे मात्र तुमचं बरं आहे आमच्या अगोदरच तुमचं उत्तर तयार व्हायला आहे हे बाहेर त्रिकोण आहे ते आत गेला बरोबर बरो आहे म्हणजे बाहेर चौकोन आहे ते त्रिकोणाच्या मध्ये जाईल बरोबर आहे मग आता इथं तर पर्याय एमध्ये तर जशाल तसं दिलं हे चुकलं इथं ही चुकीची आकृती दिली आहे आता चौकोणमध्ये आहे आणि छायांकित भाग डाव्या साईडचा आहे इथं उजवीकडे दिले हे येणार नाही मग अचूक उत्तर आहे पर्याय बी बाहेरची आकृती आतमध्ये गेली आणि आतली आकृती बाहेर आली आणि अर्धा भाग छायांकित सोडवा आता पुढचा धडा धड तुम्ही माझ्या अगोदरच उत्तर सांगायलात फार सोपं हो आहे मग आता फक्त आता त्रिकोण जागा बदलून इथं आला वर्तुळ तिकडे गेला आणि ते रिकामा झाला म्हणजे आता चौकोन जागा बदलून इथं येईल आणि त्रिकोण रिकामा होईल इथं वर त्रिकोण रिकामा नाही आहे आणि इथं पण त्रिकोण रिकामा नाही आहे इथं त्रिकोण रिकाम आहे पण चौकोन रंगवलेलं नाही म्हणून नव्याचं उत्तर आहे अचूक पर्याय डी प्रयत्न करा आता धावा मग काय आता ह्या दोघांमध्ये काय संबंध असेल त्रिकोण त्रिकोण तर सेम आहे म्हणजे चौकोन आणि हे चौकोन आकृती सेम असेल इथं मग आता इथं हे वर्तुळ आहे ते वर्तुळ कुठं आलं रे इथं खाली आलं आहे बरोबर आहे आधी कुठं गेलं वर म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेने हे फिरायलं आहे हे चौकोनवर गेला आधी तिकडं आलं म्हणजे आता हे वर्तुळ इथं आहे ते कुठं येईल खाली येईल पण खाली येऊन वर्तुळाच्या म्हणजे आज चौकोनाच्या बाहेर जाईल मग चौकोणाच्या बाहेर इथं नाही आहे इथं नाही आहे इथं नित बरोबर आहे तसंच आधी किथं आहे ते इथं येईल बरोबर आहे आता हे आधिक बाहेर होतं ते मधी जाईल आणि हे आधी किथं ले ले बाहेर आलेलं हे चुकलं म्हणून दहाव्याचं उत्तर अचूक आहे पर्याय डी चिन्ह प्रतिघटीवट फिरायलेत आणि बाहेरचं चिन्ह मध्ये आणि मधलं चिन्ह बाहेर सोडवा अकरावा प्रश्न आहे ना सोपं बघा या दोघामध्ये जे संबंध येतेच आता इथं मध्ये त्रिकोण होता ते कुठं आलाय एकदम बाहेर बरोबर आहे म्हणजे आता इथं वर्तुळमध्ये ते कुठं येईल एकदम बाहेर मग पर्याय एमध्ये बाहेर नाही आहे पर्याय बीमध्ये बाहेर नाही आहे पर्याय डीमध्ये सुद्धा बाहेर नाही आहे तर अचूक उत्तर आहे पर्याय सी त्रिकोण बाहेर गेला आणि बाहेरचं वर्तुळमध्ये हे बघा इथं वर्तुळ मध्ये होतं ते बाहेर गेलं आणि त्रिकोण मध्ये चौकोनचा शाला तसं स्थिर आहे इथं पण स्थिर आहे इथं पण स्थिर राहील दोन्हीही पद्धतीनं समजून सांगितलं मी कळालं छान आता सोडवा बारावा प्रश्न अगदी सोपं हे सुद्धा बघा आता हे इकडं तोंड होतं बरोबर आहे तर आता हे जे असं होतं त्याला काय केलेलं आहे हे नव्वद अंशात असं फिरवलं आणि पुन्हा नव्वद अंशात असं फिरवलं म्हणजे एकशे ऐंशी अंशात फिरवलं आहे आणि तेव्हा ही आकृती तयार झाली बरोबर आहे मग ह्यालाही एक तसंच एकशे ऐंशी अंशात फिरवा मग आता हे वर्तुळ इकडं वर जाईल आणि पुन्हा इकडे येईल मग इकडं वर्तुळ असलेलं इथं नाही आहे इथं नाही आहे इथं नाही आहे उत्तर पर्याय सी बघा वर्तुळ एकच तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलात सगळं येतंय आणि हे आता हे व्ही आहे बरोबर हे इथं असं उप एकशे ऐंशी फिरवल्यावर हेच येते सगळे चिन्ह पहा तुम्ही जशाल तसं एकशे ऐंशी अंशात फिरलेले आहेत एक कळालं तर सगळं ॲटोमॅटिक तुमचं बरोबर येईल सोडवा आता तेरावा चटकन समजायला पाहिजे आणि येतच आहे तुम्हाला बोललांड बघा आता साधं इथं अधिकाधिक आहेत त्याच्या जागी वर्तुळ वर्तुळ आले जशाला तसं मग इथं अधिक अधिकला वर्तुळ वर्तुळ येईल इथं अधिकच दिलं हे चुकलं त्याच्यानंतर हे वर्तुळ खाली आलेत हे चुकलं हे वर्तुळ मध्यभाग आलेत हे चुकलं म्हणजे नुसत्या वर्तुळाच्या चिन्हावरूनच तुम्हाला उत्तर कळतं आता ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत आता ही रेश सरळ होती ही रेस सरळ होती तर काय झाली ही तिरपी झाली आणि खालची रेश मोठी झाली बरोबर आहे इथं ही तीन बाजू होत्या इथंही तीन बाजू आता इथं चार बाजू आहेत तर आता उजवीकडची सरळ रेष तिरपी करायची आणि खालची रेष मोठी आणि अधिकच्या जागी वर्तुळ म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपलं उत्तर आहे पर्याय नंबर डी सोडवा विचार करून चौदावा आता बघा अगदी सोपं हे भाग एक आणि भाग दोन हे आरशातल्या प्रतिमा आहेत बरोबर आहे मग आता ह्याची सुद्धा आरशातलीच प्रतिमा होईल म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सीला इथं खाली हे दिलेलं आहे इथं हे डीला इथं चुकलेलं आहे आणि ही रेश खाली आलेली आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी नेक्स्ट पहा सोडवा अरे किती सोपं आहे <laughs> बघा हे वर्तुळाला वर्तुळ सील दोन टिंबल आहे ह्या दोन वर्तुळाला दोन वर्तुळ सील मग इथं पण तसंच होईल वर्तुळ स्थिरच राहील इथं नाही आहे इथं नाही हे दोन चुकलेच आणि हे असं जे वर्तुळ आहे बघा हे वर्तुळ अर्धवर्तुळ असं होतं ते उलटं झालं हे असं होतं ते उलटं होईल म्हणून इथं चुकलं म्हणून आ चुकत आहे पर्याय सी सोडवा आता सोळावं आय रे गै रे न ते न तू खरे सगळ्यांनाच येईल किती सोपं आहे इथं दोन अंकी आहेत हे दोन अंकी बरोबर आहे का मग हे दोन अंकीला दोन अंकी आलं मग इथं एक अंक इथं एकच अंक येईल की रे म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर बी सोडवलं सतरावं अगदी सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही पहिली आकृती बघा त्रिकोण असा त्रिकोण आहे ना तो त्रिकोण इकडं असा झालेला आहे म्हणजे असं होतं ते कसं झालं असं झालं म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेनं ज्या अर्थी ही अशी आकृती फिरते त्याअर्थी ते काय झालं प्रतिघटीवत मग आता हे जर प्रतिघटीवत फिरायलं आहे तर ह्यालाही आपल्याला प्रतिघटीवत म्हणजे असं फिरवावं लागेल आणि किती अंशात नव्वद अंशात मग ह्याला जर असं फिरवलं तर ते उलटं होईल म्हणजे पांढरा भाग उजवीकडे येईल आणि त्याची चारशातली प्रतिमा ही काय होईल रंगवलेली डावीकडचं येईल मग डावीकडे रंगवलेलं इथं नाही आहे डावीकडे रंगवलेलं इथं नाही आहे डावीकडे रंगवलेलं इथं नाही आहे म्हणून उत्तर आहे पर्याय बी समजलं सोडवा आता अठरावा आहे ना सोपं इथं बी आहे मग बीला बी जशाला तसंच आहे मग आता इथं ई आहे मग ईला ई जशाला तसं येईल मग इथं ई नाही आलं इथं ई नाही आलं त्याच्यानंतर ह्या बीची आरशातली प्रतिमा पुढं आली आहे म्हणजे ईची आरशातली प्रतिमा पुढं येईल इथं नाही आहे आणि इथंही नाही आहे म्हणून उत्तर तीन चुक निघाले तर उत्तर पर्याय नंबर ए सोडवा आता एकोणीसावा बघा आता इथं त्रिकोण आहे इथं पण त्रिकोण आहे इथं चौकोन आहे मग दशाला तसा तसंच चौकोण राहील जे पर्याय सीमध्ये नाही आहे दुसरं इथं वाय आहे ते पण इथंच वाय आहे फक्त रेषा वाढल्यात मग, मग इथं अधिक आहे तर अधिकच राहील मग पर्याय एमध्ये तर गुणिले झाले आणि पर्याय डीमध्ये तर वाय झालं आता बघा ह्या जशा रेषा वाढल्या इथं लहान होते इथं वाढल्या तसं अधिकच्या रेषा वाढल्या तर उत्तर पर्याय बी पहा पुढचा सोडवा बघा एकही बदल तुम्हाला कळाला ना उत्तरच येते आता हे सगळ्यात बाहेर वर्तुळ आहे ते मधी गेलं आहे मग इथं सगळ्यात बाहेर त्रिकोण आहे ते मध्ये जाईल मग एकदम त्रिकोणमध्ये इथं नाही आहे इथं नाही आहे आता इथं मध्ये पुढचं दुसरं आता पुन्हा का काय झालं आहे मध्ये इथं काय होतं चौकोन खाली होता इथं म्हणजे जे खालचा चौकोन आहे ते बाहेर आला मग आता इथं खाली कोण आहे वर्तुळ एकदम खाली असलेलं ते बाहेर जाईल आणि इथं चौकोन आलेला आहे आणि इथं डी हे एकदम खाली असलेल्या बाहेर आलेलं आहे म्हणून हे येणार नाही ये चौकोन, तर उत्तर येईल पर्याय नंबर डी समजलं कसं आहे चौकोन बघा या चौकोनात हे त्रिकोण आणि वर्तुळ बरोबर आहे तसं वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण सोडवा आता पुढचा पहा एकविसावं काय आहे एकविसावं आता पाहिलं तर तुम्हाला दिसेल सरळ सरळ इथं जे चिन्ह होतं ते इकडं सरकलंय एक घर पुढं म्हणजे हे कसं चिन्ह आहे अशा पद्धतीनं चिन्ह आहे घड्याळीच्या दिशेनं मग आता हे चिन्ह इथं आहे तर घड्याळीच्या दिशेनं असं सरकल ते कुठं येईल इथं होतं ते वर जाईल वरच्या कोपऱ्यात म्हणून हे येणार नाही ते येणार नाही म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर बी आणखीन एक होऊ शकतं आहे इथं जे आहे ती हे चारशातली प्रतिमा आहे म्हणून याचं उत्तर पर्याय सी सुद्धा होईल दोन्हीपैकी कोणतंही वर्तुळ रंगवलं एकच वर्तुळ रंगवलं तर उत्तर बरोबर आहे नेक्स्ट बघा आता ह्या आकृतीत आणि या आकृतीत काय संबंध दिसतो बघा ही जी आकृती अशी होती ना ही आकृती अशी होती तर डायरेक्ट नव्वद अंश आणि एकशे ऐंशी आँश अंशात अशी फिरलेली आहे बरोबर आहे बघा हे आयत होता इथं ते वर गेला हे त्रिकोणाचा शिरोबिंदू इथं चिटकला आहे बघा तसं वर्तुळ खाली बाजूला तसंच आयत वर जाईल आणि रंगवलेला भाग त्याला लगेच तिथे येईल बरोबर आहे उलट झाल्यावर जे की इथं नाही आहे इथं नाही आहे इथं नाही आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बावीसचं उत्तर आहे थांबा थांबा रंगवलेलं पाहिजे याच्या खाली मग इथं नाही आहे हे येणार नाही आहे तर ह्याचं अचूक उत्तर आहे बघा आयत त्याच्या खाली रंगवलेलं आयत त्याच्या खाली रंगवलेला त्याच्या खाली न रंगवलेलं आणि हे त्रिकोणाचा शिरोबिंदू वर टच असलेला जे की इथं नाही आहे इथं रंगवलेलं आहे म्हणून ह्याचं उत्तर हे नाही येणार हे नाही येणार आणि ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी सोडवा पुढचा बघा काय असेल मग आलं तुम्हाला फार सोपं होतं आणि सोप्यामध्ये धांदल उडती बरं का वरच्या प्रश्नात पाहिलंय तुम्ही हां म्हणून घाई करू नका आता इथं वर्तुळ आहे ते फक्त पुढं गेलं आणि तिथं न रंगवलेलंच राहिलं तसंच विरुद्ध बाजूला ते वर्तुळ गेले तसं इथं वर्तुळ आहे विरुद्ध बाजूला जाईल आणि ते कुठं आहे पर्याय सीमध्ये नाही पर्याय डीमध्ये नाही आहे पर्याय एमध्ये आहे पण फिक्का आहे तर पर्याय बी त्याचं उत्तर अचूक आहे म्हणून तेवीसचं उत्तर पर्याय बी सोडवा अरे लगेच सांगितलं उत्तर तुम्ही करेक्ट आहे अधिक होतं आणि ह्या अधिकलाच वक्राकार रेषा आल्या आणि इकडं तोंड करून आल्या बरोबर आहे मग आता इथं पण ह्याच्या शेवटी वक्राकार रेषा येतील पर्याय डी तर कधीच येणार नाही कारण रंगवलेले पर्याय सी तर इकडं तोंड आहे उलट मग आता पर्याय ए आणि बी मध्ये तुम्ही नीट मोजलात तर एक दोन तीन चार पाच सहा आहेत आणि जे की पर्याय बीमध्ये आहेत म्हणून उत्तर पर्याय बी येईल पर्याय एमध्ये जास्त वक्राकार रेषा आहेत सोडवा आता पंचवीसवा काय असेल गडे चौकोन आणि त्रिकोणाचं हे झालं सप्तकोण चार तीन सात हां म्हणजे इथं सात रेषा होत्या आणि इथं सप्तकोण तयार झाला मग आता हे त्रिकोणात त्रिकोण म्हणजे तीन आणि तीन सहा बाजू म्हणजे इथं षटकोण व्हायला पाहिजे हे तर येणारच नाही इथं एक दोन तीन चार पाच सहा हे सात झालं हे ये पण येणार नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे ये पण येणार नाही तरी एक दोन तीन चार पाच आहे करेक्ट आहे म्हणून पंचवीस उत्तर पर्याय ए नेक्स्ट पहा आता बघा इथं रिकामच होतं आणि इथं काय केलेलं आहेत समोरासमोरील कर्ण जोडलेले आहेत बरोबर आहे आता इथं काहीच नाही आहे मग आता एकमेकांना जोडायचं आहे मग कसं होईल पर्याय बी तर येणारच नाही कारण ही रेषित इथं नाही आहे पर्याय डी तर नाही आहे हे कारण ही रेषित जोडलेली नाही मग पर्याय डी पण येणार नाही आता तुम्ही पर्याय सीमध्ये पाहिलात तर हे कोपरा आणि हे कोपरा असं जोडणारी रेषा पाहिजे होती तिथं नाही आहे म्हणून पर्याय सी येणार नाही मग उत्तर येईल पर्याय ए समोरासमोरील सर्व कोपरे जोडलेले आहेत सोडवा एकदम सोपं आहे अरे बघा इथं जर आरसा ठेवला तर ही आरशातली प्रतिमा झालेली आहे प्रतिमा मग आता ह्याची सुद्धा आरशातली प्रतिमा शोधायची इथं रेष आहे तर इथं जवळच रेष येईल मग जवळच रेश इथं नाही आहे इथं नाही आहे आता त्याच्यानंतर हा रंगवलेला भाग कुठं येईल तर रंगवलेला भाग त्रिकोणापासून पुढचा शिरोबिंदू आहे हे तर इकडला दिलेलं आहे म्हणून तीन चूक सापडल्या तर उत्तर पर्याय सत्तावीसचं उत्तर पर्याय ए नेक्स्ट काय असेल अठ्ठावीसाव्याचं बघा आता हे इथं आहे ते इथं आलं म्हणजे एक दोन घर आलं वर्तुळ इथं होतं ते कुठं गेलं इथं असलेलं वर्तुळ एक दोन घर म्हणजे हे दोन दोन घर पुढं चाललेलेत आता हे पण तसंच होईल हे एक दोन घर इथं येईल मग इथं कुठं आहे तर पर्याय डी मध्ये आणि हे वर्तुळ आहे तर दोन घर झाली पुढं एक दोन इथं येईल म्हणून हे घड्याळीच्या दिशेनं असं आहे म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर डी सोडवा पहा एकोणतीसावा आला अगदी सोपं आहे कटिंग केली हे <laughs> वरचे सगळे स्टार काढले आणि मधल्या रेषाही गायब केल्या मग आता ह्या रेषा गायब करायच्या वरचं काढून टाकायचं म्हणजे नुसतं त्रिकोण उरल ज्याचं शिरोबिंदूचं टोक खाली असेल जे आहे पर्याय बीमध्ये म्हणून एकोणतीसचं बी सोडवा फार सोपं आहे बघा हे पहिल्यांदा अशी आकृती होती ना ती काय झाली अशी आकृती असलेली नव्वद अंशात फिरली अशी झाली बरोबर आहे मग आता काय होईल ही आकृती आपली अशी आहे बरोबर आहे ही नव्वद अंशात फिरेल अशी होईल म्हणजे वर्तुळ खाली जाईल वर्तुळ खाली असलेलं कुठं आहे पर्याय सीमध्ये नाही पर्याय डीमध्ये नाही वर्तुळ खाली असलेलं इथं आहे आणि हे शिरोबिंदू वर्तुळाला स्पर्श आहे पण इथं तर बाजू वर्तुळाला स्पर्श आहे म्हणून बी येणार नाही तर उत्तर येईल पर्याय ए सोडवा हाही प्रश्न सोपा हो आहे बघ आता हे आणि हे नीट पाहिल्यात तुम्हाला कळेल इथलली जी त्रिकोणाची आकृती आहे ती एकदम मध्यभागी गेली आहे म्हणजे इथलं जे आधिक आहे ते एकदम मध्यभागी जाईल जे एमध्ये नाही आहे सीमध्ये नाही आहे आणि डी मध्ये पण नाही आहे मोठे आकृत झाले अधिक आणि इथललं जे वर्तुळ आहे ते एकदम बाहेर आलंय मग इथलला अधिक एकदम बाहेर जे पर्याय बी मध्ये आहे सोडवा फार सोपं आरशातली प्रतिमा मग आता ह्याची आरशातली प्रतिमा घ्यावं लागेल मग हे रंग रेषाचा भाग वरचा आहे पण इथं तर कोरा आहे हे तर गोल वरदूळ तिकडे गेलेत मग आता ह्या दोन्हीपैकी पैकी कोणत्या येईल ह्या रेषा आडव्या आहेत आणि इथं उभ्या रेषा आहेत म्हणून येणार नाही तर येईल अचूक पर्याय डी सोडवा पहा आता याच्यात आणि याच्यात तुम्ही नीट बघितलात तर आकृत्या ज्या आहेत त्याच आहेत पण इथं त्रिकोण दाखवला आहे पर्याय सी येणारच नाही त्याच्यानंतर आता ही जी आयत आहे खालचा असा होता आयत ते कसा झाला रे असा झाला बरोबर आहे म्हणजे ही आकृती कशी फिरायली आहे अशा पद्धतीनं फिरली आकृती बरोबर आहे मग आपल्याला ह्याही आकृतीला कसं फिरवावं लागेल अशा पद्धतीनं फिरवावं लागेल बरोबर आहे हे असं होतं ते असं होईल मग हे तर येणारच नाही हे पण येणार नाही तर येईल पर्याय बी सोडवा चौतीसावा आलं आहे तुम्हाला बघा फार सोपं आहे हे चौकोन बाहेर होता ते मध्ये गेला मग आता हे मध्ये चौकोन आहे ते ए बाहेर येईल पर्याय मध्ये तर बाहेरच वर्तुळाला चुकला त्याच्यानंतर पुढं अजून झालं का ह्याच्यात जे बाहेर ठिपके होते ते मध्ये गेले जे बाहेर ठिपके होते ते मध्ये गेले मग ज्या बाहेर रेषा आहेत त्यामध्ये येतील पण इथं तर मध्ये अधिकच झाले म्हणून पर्याय डी येणार नाही ना आता त्याच्यानंतर पुढचं आता इथं रेषा आशा होत्या आशा तिरप्या त्या रेषा इथं कशा झाल्या आशा म्हणजे ह्या रेषा कशा आहेत आशा आणि त्या त्या रेषामध्ये जाऊन कशा होतील आशा जी की पर्याय सीमध्ये आहेत म्हणून उत्तर सी सोडवा हा किती सोपं आहे हे बघा हे असं होतं ना ह्याला काय केलं अशा पद्धतीनं फिरवलं एकशे ऐंशी अंशात बरोबर आहे ते झालं असं मग ह्यालाही एक अशा पद्धतीने एकशे ऐंशी अंशात फिरवलं तर हे इकडं वक्राकार आहे ते इकडे येईल आणि इकडं असलेलं ह्याच्यात नाही आहे आणि ह्याच्यात नाही आहे मग आता या दोघामध्ये हे पी जे होतं ते कसं होईल असं होणार नाही आहे तर ह्या पद्धतीने येईल उलटं म्हणून पस्तीसचं उत्तर बी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर्क लावायचं आहे बरं का आता बघा आता ह्याच्यात काय ही जी दुसरी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीच्या चौकोणाच्या जागी वर्तुळ ठेवलं म्हणून पहिल्या आकृतीच्या ह्या चौकोणामध्ये वर्तुळ ठेवूया जे की ए नाही आहे सी नाही आहे डी नाही तर आहे पर्याय बी म्हणून छत्तीस चौतर बी पहा चौदतीसावा आता बघा हे चौकोन आहे आणि इथं इथं चौकोन पण हा जो चौकोन आहे हे असा होता असा असलेला कसा झाला आहे असा म्हणजे पंचेचाळीस अंशात चौकोन फिरला मग आपला हा त्रिकोण असा आहे तर पंचेचाळीस अंशात आपल्याला फिरवायचा आहे मग असा फिरलं पंचेचाळीस अंशात तर हे पंचेचाळीस अंशातला नाही आहे हे पंचेचाळीसला नाही हे पंचेचाळीसचा नाही तर हा बघा इथून इथं इकडे गेल्या म्हणजे हे पंचेचाळीस अंशात फिरलाय म्हणून सदोतीसचं उत्तर पर्याय डी सोडवा काय येईल अडोतीसाव्याचं पहा बघा आता बाहेर इथं पंचकोण होता ते झाला चौकोन म्हणजे एक बाजू कमी झाली मग आता इथं चौकोन आहे तर त्रिकोण होईल पर्याय एमध्ये त्रिकोण नाही की पर्याय डी मध्ये नाही आता ह्याच्यातलाच बघूया आता इथं त्रिकोण होता मध्ये त्रिकोणच राहिला आता इथं पंचकोण आहे पंचकोणच राहील म्हणून उत्तर आहे पर्याय सी आणि हे पंच त्रिकोण उलटा झाला तर हे पंचकोण पण उलटा होईल इथं पंचकोण नाहीच आहे किती सोपा होता प्रश्न सोडवा अरे हे तर फारच सोपं आहे बघा ही आकृती अशी होती ना ती अशीच असलेली आकृती सेम पंचेचाळीस अंशात अशीच झालेली आहे बरोबर आहे मग आता हे असं आहे तर हे पंचेचाळीस अंशात फिरल मग खाली टिंब आहे म्हणून ह्याच्यामध्ये अचूक रंगवलेलं वर्तुळ कुठं आहे तर पर्याय बीमध्येच आहे आणि पंचेचाळीस अंशात फिरलेलं पण आहे म्हणून एकोणचाळीसचं बी सोडवा अगदी सोपं आहे बघ आता ह्या त्रिकोण आहे तो फक्त पंचेचाळीस अंशात इकडं वळाला आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं वळाला मग आता हे चौकोन आहे ह्यालाही चाळीस अंशात असं वळवूया जे की पर्याय बीमध्ये नाही आणि ना पर्याय डीमध्ये नाही आता हे, हे आता तर आहेतच आता पुढचं जे काही असं वळवल्यानंतर तुम्ही जर पाहिलात तर हे जे न रंगवलेला भाग आहे हे बाजूला चिटकलेला आहे आणि तर रंगवलेला भाग बाजूला चिटकला आहे म्हणून पर्याय सी पण नाही तर उत्तरेल पर्याय ए सोडवा एक्केचाळीसावा बघताच क्षणी आलं बघा इथं दोन रेषा होत्या फक्त तीन झाल्या इथं त्रिकोण नाही येणार हे तिरप्या रेषा नाही येणार हे नाही येणार तर इथं दोन होत्या त्या फक्त तीन झाल्या म्हणून उत्तर पर्याय बी सोडवा अरे हे पण सोपं आहे फक्त आपल्याला कोण बिंदू हे रेषाने जुडून घेतले चौकोणाचे सगळे बिंदू जुडले तसंच आता षटकोणाचे जोडावे लागतील पर्याय बी मध्ये नाही पर्याय डीमध्ये जोडलेले आहेत पर्याय एमध्ये नाही तर पर्याय सीमध्ये म्हणून बेचाळीसचं सी एकदम सोपं आहे त्रेचाळीस बघा ही आकृती अशी होती ती काय झाली अशी झाली नव्वद अंशात फिरली बरोबर आहे नव्वद अंशात अशा पद्धतीनं फिरली मग ह्यालासुद्धा सुद्धा नव्वद अंशात फिरवावं लागेल अशाच पद्धतीनं फिरवावं लागेल मग जी एमध्ये नाही आहे इथं तर अर्धवर्तुळ दिलेलं आहे इथं तर त्रिकोणच दिलेलं आहे म्हणून अचूक आहे पर्याय डी अरे हा तर प्रश्न आम्ही सांगायच्या आधीच तुम्हाला आला असेल आहे ना सोपं मग आता त्रिकोणमध्ये होता ते बाहेर गेला आणि चौकोन बाहेरचा छोटा मध्ये वर्तुळमध्ये ते बाहेर जाईल बाहे जे की वर्तुळ बाहेर डीमध्ये नाही आहे आता वर्तुळ बाहेर गेलं आणि त्रिकोणमध्ये पाहिजे पण सीमध्ये तर चौकोन आहे म्हणून सी पण येणार नाही आता त्रिकोणमध्ये पाहिजे पण त्रिकोण शिरोबिंदू खालीच आहे मग जे शिरोबिंदू इथं वर गेला आहे म्हणून हे चुकलं तर उत्तर अचूक आहे चौवेचाळीसचं उत्तर पर्याय बी नेक्स्ट पहा बघा आता हे अशी आकृती होती बरं का आणि ही पंचेचाळीस अंश नव्वद अंश म्हणजे ही जी आकृती ही नव्वद अंशात टर्न झाली आहे आणि चिन्ह अधिकला अधिक वजाला वजा झालेले आहेत बरोबर आहे मग आता हे सुद्धा अशी चिन्ह आहे अशी आकृती आहे तर ती नव्वद अंशात अशी होईल बरोबर आहे मग आता अशी आकृती कुठं आहे तर पर्याय एमध्ये नाही आहे आणि वर रेश होत्या त्या अशा आडव्या झाल्यात हां तर बीमध्ये नाही आहे आणि डीमध्ये नाही आहे सी ए आणि सीमध्ये आहेत पण आता हे आधी कुठं येईल खाली येईल आणि इथं वजाचिन्ह खाली आलं हेच चुकं आहे म्हणून उत्तर आहे पर्याय सी आता कसा असेल रे प्रश्न हा तर फार सोपा हो आहे सरळ टी ते उलटं झालं आहे बरोबर आहे म्हणजेच हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे मग आता ह्याचंसुद्धा पाण्यातलंच प्रतिबिंब आपल्याला शोधावं लागेल तर मग पाण्यातलं प्रतिबिंब कोणता असेल याचं तर अचूक उत्तर आहे याचं पाण्यातलं प्रतिबिंब जे खालचा भाग आहे तो वर येतो आणि खालचा भाग वर असलेला हे नाही आहे हां हे जे बिंदू आहे ते उजव्या साईडला आहे तर इथं डाव्या साईडला आला आहे हेही डाव्या साईडला आला आहे तर फक्त खालचा भाग वर येतो आणि वरचा भाग खाली जातो पर्याय बी हा ही प्रश्न सोपा मुला आहे मुलांनो बघा आता ही जी मधली वक्राकार रेषा आहे सरळ जर केलं तर असं होतंय बरोबर आहे आणि ह्याचे हात खाली आहेत मग आता ह्याचे हात वर आहेत मग ह्याला जर वक्राकार जर करायची गरज पडली तर पर्याय एसारखं होणार नाही कारण हात खाली असते तर असं झालं असतं बरोबर आहे मग हे तिकडं झुकल आणि तिकडं झुकल्यानंतर पर्याय बीमध्ये तर फार खालचा लांब दिलेला पाय हे असंही होणार नाही पर्याय सीमध्ये तर ह्या रेषा वर गेलेल्या आहेत हेही होणार नाही तर अचूक आहे पर्याय सत्तेचाळीस उत्तर याचं थांबा थांबा ह्या डीमध्ये इथं एक दोन तीन मोठ्या रेषा दिल्या हे होणार नाही तर असं होईल करेक्ट आहे हे असे वर आहेत आणि हे इथं पण आहेत खाली म्हणून हे बरोबर आहे तर सत्तेचाळीसचं उत्तर पर्याय सी थोडंसं विचार करावा लागते बोला ना बघितल्या बघितल्या आला तो मला प्रतिबिंब मग याचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे पर्याय बी प्रश्न दिसायला जेवढा अवघड असतो ना तितका सोपा असतो बघा आता हे बाहेर वर्तुळ आहे ते कुठं गेलं मध्ये गेलं बघ आता इथं बाहेर चौकोन आहे ते कुठं जाईल मध्ये ह्याच्यात चौकोन आहे का मध्ये नाही पर्याय येणार नाही ह्याच्यात चौकोन आहे का आहे पण इथं जसा दिला आहे तसा नाही आहे इथं नाही आहे इथं बाहेर जसा होता तसा आहे म्हणूनच उत्तर पर्याय डी त्याचप्रमाणे ही पद्धत वर्तुळ मध्ये गेलं आणि मधला जो चौकोन आहे ते बाहेर आला म्हणजे मधलं वर्तुळ आहे ते बाहेर येईल बघा वर्तुळ बाहेर आलं आहे आणि हे जे एकदम मध्ये असलेलं जे त्रिकोण होतं ते मध्यभागी आलं आणि इथं मध्ये असलेलं वर्तुळ जे होतं ते मध्ये असलेलं वर्तुळ बाहेर आलं आहे म्हणजेच काय इथं चौकोन मध्ये असलेलं चौकोन बाहेर आला वर् मध्ये असलेलं चौकोन बाहेर मग इथं मध्ये असलेलं वर्तुळ बाहेर अशा पद्धतीनं ट्रिक लक्षात घ्या उत्तर तयार येत थर... आंधळ्या माणसालासुद्धा येईल किती सोपं आहे लाऊडस्पीकरचा आवाज कानानं ऐकता येतो मग टी व्ही डोळ्याने बघता येतो म्हणून पन्नास सोत्तर सी एक्कावन्नावं तर फारच सोपा आहे बघ आता हे असं होतं हे व्हीचं पाण्याचं प्रतिबिंब झालं म्हणजे आता हे जे त्रिकोण आहे न तर मध्ये रेश नाही आहे हे पाण्याचं प्रतिबिंब होईल जे की पर्याय डीमध्ये नाही आहे मग आता एक त्रिकोण होते ते दोन झाले मग खाली आलेले आहेत आणि शिरोबिंदू वर आहे हे इथं चुकलेत त्रिकोण आणि इथं शिरोबिंदू खाली आलेले आहेत म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे एक्कावन्नचं उत्तर पर्याय बी सोडवा बघा हे चौकोन चौकोन होते ते झाले वर्तुळं मग चौकोन चौकोनचे वर्तुळं होईल इथं चौकोनच आहे म्हणून येणार नाही आता इथं मोठं होतं ते एकदम शेवटी इकडे गेलं आहे आता हे खाली मोठं आहे तर एकदम मोठं वर येईल आणि एकदम मोठं वर येईल आणि नंतर पुन्हा थोडं मोठं म्हणजेच हे जे क्रम आहे उलटा झाला आहे मग हे मोठं एकदम वय हो, वर त्याच्या खाली छोटं त्याच्याखाली छोटं जी की पर्याय बीमध्ये नाही आहे मग आता पर्याय ए आणि डी ह्याच्यापैकी कोणतं येईल इथं न रंगवलेलं होतं ते रंगवलेलं झालं आहे बरोबर आहे चौकोणाची जाग्या वर्तुळानं घेतली आणि न रंगवलेल्याचं रंगवलेलं मग इथं रंगवलेलं आहे त्याचं येईल न रंगवलेलं आहे तर न रंगवलेलं म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर डी पहा आता ही विटकर अशी होती ती अशी झाली म्हणजे ह्याला आपण अशा पद्धतीनं फिरवलं आणि किती अंशात पंचेचाळीस अंशात तिरप मग आता हे असं आहे ह्यालाही आपल्याला अशाच पद्धतीनं फिरवायचं आहे आणि पंचेचाळीस अंशात म्हणून उत्तर येईल पर्याय ए नेक्स्ट हा तर फारच सोपा आहे बघा इथं चार चौकोन आहेत इथं चार आहेत आणि इथल्या सारखाच भाग इथं आणि इथं तयार झाला आहे म्हणजे लगतच मग आता इथं चार चौकोन आहेत तर इथल्या सारखाच भाग लगत तयार होईल जे इथं तयार नाही आहे इथं तयार नाही आहे इथं आहे पण ह्याच्या लगत इथं असायला पाहिजे म्हणून हे नाही म्हणून उत्तर पर्याय सी अरे बघितल्या बघितलं झालं का उत्तर तुम्हाला व्हेरी गुड इथं दोन टिंब होते दोन वर्तुळ होते तीन झाले इथं मग एक गुणिले इथं दोन होईल आणि तीन दोन अधिकेचे तीन होईल मग एक एकनं वाढायलाय म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी नेक्स्ट बघा काय असेल ह्याच्यात अरे हे तर फार सोपं हो आहे बघा आता चौकोन खाली होता ते वर गेला चौकोन वर्तुळ त्रिकोण चौकोन वर्तुळ त्रिकोण तसंच चौकोन इथं खाली आहे ते वर जाईल मग काय होईल चौकोन वर्तुळ त्रिकोण मग इथं नाही आहे इथं नाही आहे मग आता इथं चौकोन वर्तुळ त्रिकोण आहे पण शिरोबिंदू वर्तुळाला टच आहे इथं शिरोबिंदू खाली आहे म्हणून हे नाही येणार तर उत्तर सी छप्पनचं सी बघा सत्तावन्न आता ह्या दोन रेषा उभ्या आहेत त्या काय झाल्या आडव्या झाल्या आणि अधिकचं चिन्ह झालं तसंच आता ह्या आडव्या रेषा आहेत त्या अधिकचं चिन्ह होईल मग आता कशामध्ये अधिकचं चिन्ह आहे तर इथं तर तीन रेषा झाल्यात बी येणार नाही इथं न रंगवलेले छोटे छोटे वर्तुळ आहेत तिथं रंगवलेले आहेत डी येणार नाही आता इथं टिंबटिंब आहेत पण आपल्याला न रंगवलेल्या आकृत्या पाहिजेत वर्तुळं म्हणून ह्याचं उत्तर आहे अचूक पर्याय सी म्हणून सत्तावन्नचं सी हा तर प्रश्न फारच सोपा हो आहे बघा इथं पृथ्वी दिली आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती म्हणून अठ्ठावन्नचं बी हा तर प्रश्न फार सोपा आहे बघा आता शेवट जसं जसं जवळ यायलाय तसं तसं शेवट गोड व्हायलाय आता इथं गुणी लिहतंय ह्याच्या फक्त रेषा वाढल्या मग इथं आधी काय ह्याच्या फक्त रेषा वाढवायच्या बाकी चौकोणाला चौकोन स्थिर वर्तुळाला वर्तुळ स्थिर म्हणून उत्तर आहे पर्याय बी साठव्याचं उत्तर बघा इथं सापशिडीशी संबंधित दोन चित्र आहेत मग आता इथं पतंगाशी संबंधित शाही नाही स्क्रू नाही हातोडी नाही तर काय येईल मांजा म्हणून साठाव्याचं उत्तर पर्याय नंबर बी अशा पद्धतीनं आपण साठ प्रश्न त्यांचे स्पष्टीकरण पाहिले तुम्हाला शिकवताना खूप आनंद आला आणि मला जसा आला तसं तुम्हालाही आला असेल अशी आशा आहे आणि शिकवलेला भाग सगळा समजला असेल असं वाटतं व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद